पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या एका कार्यक्रमामध्ये बोलतात, आपण थेट जाऊयात. गोरेगाव मुलुंड लिंक रोड जीएमएलआर होणार हे आपण वाचत आलेलं आहे. प्रत्येक बजेटमध्ये मला वाटतं 3 की 4 बजेटमध्ये आपल्या आधीच्या भाषणामध्ये याच्यासाठी फंड प्रोव्हिजन पण देखील आपण केलेली. एक गेले 5-6 वर्ष मी बघत आहे की आपले जे काही फिक्स डिपॉझिट असतात, आपण काही रिझर्व्हमध्ये बजेट ठेवतो, त्याच्यासाठी कोस्टल रोडचं काम असेल, हे काम असेल, अजून 2-3 कामासाठी प्रामुख्याने जे बजेट आपल्याला बाजूला काढून ठेवायला लागतं मुंबईच्या बजेटमधून, ते हे आज एक जीएमएलआरचं काम आपण हाती घेतलेलं आहे. सरकार आपलं आल्यानंतर, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मला जेव्हा मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं, आदित्य जरा बघा, आदित्य जरा जाऊन बघ की हे काम आता कुठची कामं अशी आहेत की वर्षानुवर्ष आपण मुंबई महानगरपालिकेतून त्याच्याबद्दल आवाज उठवत आहोत, आपण प्रयत्न करत आहोत, पण काही ना काही अडचणीमुळे असतील, काही अडथळे असतील, काही थोडं 1-2 डिपार्टमेंटमध्ये घासेघीस चालू असते, त्याच्यात काही अडकलेली कामं असतील, ते जरा जाऊन बघ. त्याच्यात अर्थात कोस्टेडोचं काम चांगलं गती मिळालेली आहे, त्याला 2018-19 आपण जे कामाला सुरुवात केलेली होती मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, तेव्हा अर्थात मुख्यमंत्री नव्हते पण त्यांनी भूमिपूजन केलं, रश्मी वहिनी देखील होत्या, मी, महापौर किशोरीताई असतील, मला आठवतं ते चित्र अजून डोळ्यासमोर आहे. आणि मग माझी जी सवय आहे, मी असेल, वेलर साहेब असतील, चहल साहेब असतील, आपले महापौर, आता अर्थात आपली सगळ्यांची टर्म नगरसेवकाची आणि हाऊसची संपली असल्यानंतर देखील प्रत्येक महिन्यात त्याची एक आढावा बैठक येत असतो. तळकर साहेब देखील इथे आहेत. मुंबईतली प्रत्येक कामांची आढावा बैठक आमची एक सवय झालेलीच आहे. मग MMRDA बरोबर असेल, म्हाडा बरोबर असेल, SRA बरोबर असेल, BMC, तर वर्षानुवर्ष आपली ही जी चालू आहे त्याच्यात कामाची आपण प्रगती बघत असतो. आणि हेच मला जाणवायचं, नेहमी प्रखरपणे जाणवायचं की जेव्हा आपलं सरकार नव्हतं, जेव्हा मुंबईचा मुख्यमंत्री तिथे बसला नव्हता, तेव्हा प्रत्येक एजन्सीमध्ये मुंबईत जर एखाद्या रस्त्याचं काम देखील हाती घ्यायचं असेल तरी 16 प्लॅनिंग एजन्सी यांच्यावर संपर्क साधायला लागतो. 42 युटिलिटी आपल्या रस्त्याच्या खालती आहेत, मग MTNL असेल, गॅस असेल, पाण्याची पाईपलाईन असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेन असेल, अनेक पाईपलाईन आपल्या रस्त्याच्या खालतून जातात. मला वाटतं कदाचित देशात सर्वात जास्ती पाईपलाईन आणि अंडरग्राऊंड युटिलिटी ह्या आपल्या मुंबईत असतील. 42 लोकांबरोबर यांना संवाद साधायचा असतो. आणि टळकर साहेब इथे बसलेत, आपले रस्त्यांचं खातं ते बघत असतात. त्यांना तुम्ही कधी विचारा, काही काही एजन्सी पत्र परत लिहितात, उत्तर देतात, काही काही एजन्सीना काम झाल्यानंतर जाग येते की अरे आमचं काम तर बाकी आहे, रस्ता पूर्ण झाला असतो, मग पुन्हा एकदा खोदकामाची वेळ येते. पण तसं न करता गेले 2 वर्षात कोविडचा काळ देखील असला, आपल्याकडे पैसे कमी जास्ती जरी झाले असतील आपल्या बजेटमध्ये, तरी देखील कुठेही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, लोकांच्या हिताची कामं असतील, कुठेही न थांबवता आपण कोविडचं काम तर हाती घेतलंच होतं. मग त्याच्यात कोविडचा आपण लढा जो दिला मुंबईकरांनी दिला, मुंबई महानगरपालिकेचे सगळेच महापौर असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळे आपले इथे वॉर्ड ऑफिसर असतील, DMC असतील, सगळ्यांनी जो दिला आहे त्याचं कौतुक नुसतं मुंबईकरांनी नाही, नुसतं आपल्या देशात नाही, तर जगभरात उलट WHO सांगितलं की धारावीचं मॉडेल बघा, मुंबईचं मॉडेल बघा, ते मॉडेल तुम्ही जगात वापरलं पाहिजे, ह्याचं कौतुक आहेच आपल्याला सर्वांना. पण हे सगळं होत असताना कुठेही आपण आपले इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, पायाभूत सुविधा जी असतात त्याची कामं न थांबवता आपण मुंबईला पुढे देत राहिलो. मुंबईचं एक वैशिष्ट्य आहेच, कधी घडू नये पण आपण बघितलं, आधी देखील बघितलं, गेल्या 15-20 वर्षात कधी काही एक दुर्घटना घडली असेल, कुठे बॉम्ब स्फोट झाला असेल, तरी देखील ज्याला आपण स्पिरिट ऑफ मुंबई बोलतो, दुसऱ्या दिवशी आपली मुंबई पायावर उभी असते आणि कामाला लागतं. मुंबई कधी थांबत नाही, मुंबई कधी वाकत नाही, आणि हे आपलं वैशिष्ट्य आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.